नमस्कार, स्वागत आहे आपलं वैतीस विवेक किचनमध्ये। मी दाखवणार आहे, तर त्यासाठी मी ते 1/2 किलो भेंडी घेतले, तर ती कशी चिरायची मी तुम्हाला दाखवते। हे बघा, इथे असं हाफ कट करून द्यायचं, ते असे ओपन नाही करायची, म्हणजे आतमधून कीड आहे की नाही ते आपल्याला कळतं, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल, असं चांगल्यापणे भरता येईल। हे कट आणि इथे समोरच्या बाजूची बाजू कट करायची, मागची बाजू। हलकासा कट द्यायचा, जेणेकरून आपली भेंडी हलकत ओपन होते आणि याच्यामध्ये मसाला भरायला आपल्याला जमून जाईल। तर अशा प्रकारे मी सर्व भेंडी चिरून घेते। तर हे बघा, अशा प्रकारे मी सर्व भेंडी चिरून घेतलेत। तर आता आपल्याला भरली भेंडी करण्यासाठी मसाला करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला सामान साहित्य दाखवते काय काय घ्यायचं आहे ते। तर मग वाटपासाठी मी माझ्या मसाल्यासाठी इथे ओलं खोबरं घेतलं आहे, लाल मसाला 2 चमचे, हळद 1/2 चमचा, नमक चवीनुसार, दाण्याचा कूट 2 चमचे, शेंगदाण्याचा कूट आहे, लसणाच्या बाकळ्या घेतल्यात 5 ते 6। तर यामध्ये तुम्ही धना पावडर पण यूज करू शकते 1 चमचा, माझ्याकडे तर नाही आहे म्हणून मी नाही केली आहे। तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। तर हे बघा, हे सर्व मसाला मी बारीक करून घेतला आहे। तर आता आपण हा भेंडीमध्ये भरूया, अशा प्रकारे सर भेंडीमध्ये मसाला भरून घेऊ। एक दिवस मी नक्की ट्राय करून बघा, छान लागते ही भाजी भरली भेंडी। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत आवडेल अशी रेसिपी आहे। तर हे बघा, अशा प्रकारे सर्व भेंडी पण भरून झालेली आहेत। तर ते आता आपण शालो फ्राय करूया। इथे पॅन मध्ये तेल गरम केलं आहे, तर त्यामध्ये आपण भेंडी ठेवूया। आता हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व भेंडी शॉलो फ्राय करायला ठेवलेली आहेत। लगेच आपण पलटी नाही करायची फ्राय भेंडी, 5 मिनिट थोडी ठेवून द्यायची, 2 ते 3 मिनिट। तुम्ही बघू शकता आपली भेंडी किती छान फ्राय होतात। अशा प्रकारे आपली भेंडी फ्राय करून झालेली आहे, ती बघू शकता मस्त कसं टेम्पटिंग दिसत आहे।